आता आहे बघ, पहिलं इंट्रोडक्शन दिलं आहे बघ, काय म्हटलं आहे, अप टू अर्ली डिकेड्स ऑफ 20th सेंचुरी ऑडिटिंग एक्साइज वॉज कन्सिडर्ड ओनली टू ऑडिटिंग ऑफ बुक्स ऑफ फायनान्स ऑडिट अँड इंटरनल ऑडिट. म्हणजे अगोदर काय होतं, अगोदरचे जे डिकेड्स गेले 10 वर्षाचे कालावधी, त्याच्यात ऑडिटिंग फक्त आपण फायनान्स ऑडिट. आता फायनान्स ऑडिट म्हणजे काय, आपण जे बॅलन्स शीट झाल्यानंतर ऑडिट करतो ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट झाल्यानंतर ऑडिट करतो, ते फायनान्स ऑडिट असतं. आणि इंटरनल ऑडिट काय असतं, की एकदा आपण जे काय फायनान्शियल अकाउंट्स बनवतो, फायनल अकाउंट, त्याच्या अगोदरचं अकाउंट असतं इंटरनल ऑडिट. तर फक्त हे दोनच प्रकार आपण अगोदर करायचो. आणि आफ्टर द ॲडव्हान्समेंट ऑफ ट्रेड टेक्नॉलॉजी व्हेरियस टाईप ऑफ ऑडिट हॅव केम इन टू एक्झिस्टन्स, दॅट इज ऑपरेशन ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिट, एफिशियन्सी ऑडिट, प्रोप्रायटरी ऑडिट, इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट, हे नवीन नवीन प्रकार नंतर यायला लागले. टाईप्स ऑफ ऑडिट डिपेंड्स अपॉन फॅक्टर्स सच ॲज नेचर ऑफ वर्क अंडरटेकन, अप्रॉच यूज फॉर कंडक्टिंग ऑडिट, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, लीगल रिक्वायरमेंट. म्हणजे हे ऑडिटची गरज का निर्माण व्हायला लागली, आपण कुठल्या प्रकारचं काम करतो आहे, फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्शनचं काम करतो आहे तर त्याला ऑडिटची पद्धत वेगळी असते, काय केमिकल कंपनी असेल तर ऑडिटची करण्याची पद्धत वेगळी असेल. अप्रॉच युझिंग यूज फॉर कंडक्टिंग ऑडिट म्हणजे थोडं कठीण टफ करायचं का सौम्य करायचं. ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशनमध्ये कोणकोण आहे, डायरेक्टर आहेत, त्याच्याखाली मॅनेजर कोण आहेत, तर ते ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. आणि लीगल रिक्वायरमेंट, आता काय कंपनीजना कंपल्सरी असतं ऑडिट करणं, तर त्याच्यावरती ऑडिट कुठल्या प्रकारचं करतो हे डिपेंडंट आहे. त्याच्यानंतर द डिफरंट टाईप्स ऑफ ऑडिट हॅव डिफरंट ऑब्जेक्टिव्स. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ऑडिटचे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह असतात. हिअर नाव वी विल स्टडी द डिफरंट टाईप ऑफ ऑडिट अलॉंग विथ देअर कॅरेक्टरिस्टिक्स, मेरिट्स अँड लिमिटेशन्स. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिट, त्यांचे फीचर्स, ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज बरोबर शिकणार आहोत. तर आता टाईप ऑफ ऑडिट, पहिलं काय, ऑडिट म्हणजे काय, ऑडिट अंडर द कंपनीज ॲक्ट 2013, कंपनीज ॲक्ट इज फोकस्ड ऑन ट्रान्सपरन्सी अँड डिस्क्लोजर. म्हणजे तुम्ही किती खऱ्या गोष्टी डिस्क्लोज करताय याच्यावरती फोकस केलेला आहे. इन द न्यू ॲक्ट अटेम्प्ट हॅज बीन मेड टू कवर ईच ॲस्पेक्ट ऑफ कॉर्पोरेट फंक्शनिंग अंडर ऑडिट बाय प्रेस्क्रायबिंग टाईप ऑफ ऑडिट लाईक इंटरनल ऑडिट अँड सेक्रेटरियल ऑडिट. म्हणजे आता एक अटेम्प्ट केलेला आहे की प्रत्येक प्रकार जो कॉर्पोरेट फंक्शनिंगच्या अंडर येतो तो कवर केला जावा. आणि त्याच्यात बेसिकली दोन प्रकार आहेत, इंटरनल ऑडिट आणि स्टॅट्यूट सेक्रेटरियल ऑडिट. आता पहिला प्रकार आहे स्टॅट्युटरी ऑडिट. आता स्टॅट्युटरीचा अर्थ काय असतो, की लीगली ते कंपल्सरी असतं. स्टॅट्युटरी ऑडिट त्यालाच आपण फायनान्शियल ऑडिट म्हणतो, म्हणजे करावंच लागतं सगळ्या कंपनीजना हे ऑडिट कंपल्सरी असतं. इंडिपेंडंट फायनान्शियल ऑडिट इज जनरली कंडक्टेड टू असर्टन वेदर द बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रेझेंट्स द ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द फायनान्शियल पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे आपली जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट आहे ते आपल्या ऑर्गनायझेशनबद्दल खरी माहिती सांगतो आहे का हे बघण्यासाठी आपण फायनान्शियल ऑडिट करत असतो. द नीड फॉर फायनान्शियल ऑडिट अरायझेस ॲज द कंट्रोल ऑफ कंपनी इज वेस्टेड इन द हँड्स ऑफ द मॅनेजमेंट ऑफ द कंपनी अँड फायनान्शियल स्टेटमेंट आर ऑल्सो प्रिपेअर्ड बाय द मॅनेजमेंट. आता याची गरज का असते, कारण आपण OC मध्ये शिकलो होतो की कंपनीमध्ये जे शेअर होल्डर्स लोक असतात ते वेगळे असतात, ते काय मॅनेजमेंटमध्ये कंपनीत काम करत नाही किंवा कंपनी मॅनेज करत नाहीत. कंपनी मॅनेज करणारे कोण असतात, डायरेक्टर्स असतात. तर ते डायरेक्टर लोक कंपनी मॅनेज करतात आणि नंतर ते स्वतःच रिपोर्ट बनवतात, पण त्यांनी बनवलेले स्टेटमेंट बरोबर आहे की नाही आपल्याला कळलं पाहिजे ना, उगीचच त्याच्यावरती कसं काय भरोसा करणार. तर त्याच्यासाठी आपल्याला फायनान्शियल ऑडिटची गरज लागते. काय म्हटलं आहे तेच, द ओनर शेअर होल्डर्स देअर फोर नीड ॲश्युरन्स दॅट अ फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर बाय द मॅनेजमेंट आर रिलायबल. म्हणजे त्यांच्यावरती आपल्याला भरोसा ठेवता यायला पाहिजे. नंतर
The opinion of the auditor and independent expert assures that the owners about the reliability of the financial statement. तर त्याची खात्री कोण करून देतो? जो ऑडिटर असतो वेगळा एक माणूस आहे, कंपनीचा त्याचा काही संबंध नाही. तर असा माणूस जो थर्ड पार्टी आपल्याला म्हणता येईल तोच आपल्याला खात्री करून देणार की यांनी ठेवलेले जे रेकॉर्ड्स आहेत ते बरोबर आहे. सिमिलरली इन्व्हेस्टर्स हू विश टू इन्व्हेस्ट देअर मनी इन द शेअर्स ऑफ द कंपनी ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिटॅबिलिटी अँड फायनान्शियल पोझिशन. आता एखादा माणूस आहे त्याला कंपनीमध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, तो काय बघून करणार? कंपनी प्रॉफिट किती कमवते, म्हणजे त्याला त्याच्यावरती डिव्हिडंड मिळतो, नंतर कंपनीची पोझिशन चांगली आहे का, उद्या परत जाऊन ती बंद होईल तर माझे पैसे डुबले, त्यामुळे ते गोष्ट तो बघणार, प्रॉफिट किती कमवते आणि ती फायनान्शियली स्ट्रॉंग आहे का हे तो बघणार. दे विल ऑल्सो प्लेस ग्रेटर रिलायन्स ऑन फायनान्शियल स्टेटमेंट इफ द स्टेटमेंट आर ऑडिटर बाय द एक्सटर्नल ऑडिटर. म्हणजे जर बाहेरचा माणूसांनी जर समजा ऑडिट केलं तर त्याच्यावरती ते लोक जास्त भरोसा करणार. अदर युजर्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, एक्झाम्पल ट्रेड क्रेडिटर्स, बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, टॅक्स अथॉरिटीज, अदर गव्हर्नमेंट अथॉरिटीज, लेबर युनियन एक्सेट्रा ऑल्सो प्लेस ग्रेटर रिलायन्स ऑन ऑडिटेड अकाउंट्स. तर हे लोक पण आहेत ना, हे जास्तीत जास्त भरोसा करतात ऑडिटेड अकाउंट्सवरती. आता तू काय कर माहिती आहे का, इथपर्यंत एकदा वाचून घे. मी काय करत जाईन, तुला एक एक पान शिकवीन आणि ते तू वाचत घे जाईन. ते एकदम सगळं जर शिकवलं तर तुला बोर वाटेल, इथपर्यंत तू वाचून घे. वाचून झालं सांग मला. झालं का? आता बघ वेगवेगळे सेक्शन्स त्यांनी दिलेले आहेत, काय काय कव्हर करतात.
sections 139 to 147 covered under chapter 10 of Companies Act 2013 contains provision regarding statutory audit and auditors. म्हणजे याचे जे प्रोविजन्स आहेत ते 139 ते 137च्या अंडर आहेत. नंतर 139 कंटेन्स दॅट ॲट द फर्स्ट ॲन्युअल जनरल मीटिंग एव्हरी कंपनी शॉल अपॉइंट ॲन इंडिव्हिज्युअल ऑर फर्म ॲज इट ऑडिटर. म्हणजे पहिल्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये कंपनीनी ऑडिटर किंवा त्याची फर्म अपॉइंट केली पाहिजे. हु विल होल्ड ऑफिस फ्रॉम द कन्क्लुजन ऑफ दॅट मीटिंग टिल द कन्क्लुजन ऑफ द सिक्स ॲन्युअल जनरल मीटिंग. म्हणजे पहिल्या सहा ॲन्युअल जनरल मीटिंगला आपण अपॉइंट करतो पहिला ऑडिटर. नंतर सेक्शन 141 कंटेन्स दॅट अ पर्सन शुड बी एलिजिबल फॉर ॲन अपॉइंटमेंट ॲज अन ऑडिटर ऑफ अ कंपनी ओनली इफ इज ए चार्टर्ड अकाउंटंट. म्हणजे जर चार्टर्ड अकाउंटंट जर असला तरच तो अप्लाय करू शकतो ऑडिटरसाठी. नंतर सेक्शन 143 विच कंटेन्स प्रोविजन रिगार्डिंग पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ ऑडिटर्स कंटेन्स दॅट द स्टॅट्युटरी ऑडिटर शुड हॅव मेक अ रिपोर्ट टू द मेंबर्स ऑफ द कंपनी ऑन द अकाउंट्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट एक्झामिन बाय हिम. म्हणजे याच्यात काय सांगितलं जातं की काय काय गोष्टीचा रिपोर्ट करायचा मेंबर्स लोकांना, की जे काय त्यांनी ऑडिट केलं आहे त्याच्या कुठल्या गोष्टींचा रिपोर्ट मेंबर्स लोकांना करायचा याच्याबद्दल सेक्शन 143 सांगितलं आहे. द मेन प्रोविजन रिगार्डिंग स्टॅट्युटरी ऑडिटर, मेन कुठल्या प्रोविजन्स आहेत, ऑडिटर विल हॅव ॲक्सेस टू बुक्स ऑफ अकाउंट्स अँड वाउचर्स एक्सेट्रा ॲट ऑल टाइम्स. तो कधी पण येऊन त्याचे कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा वाउचर्स चेक करू शकतो. अँड ही कॅन सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम द ऑफिसर्स ऑफ द कंपनी ॲज मे बी डीम नेसेसरी. आणि कधी पाहिजे तेव्हा तो कंपनीच्या ऑफिसर्सकडनं कुठली माहिती तो विचारू शकतो. इन हिज रिपोर्ट ही मस्ट स्टेट बिसाइड अदर थिंग्स वेदर द फायनान्शियल स्टेटमेंट रिप्रेझेंट अ ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द स्टेटमेंट ऑफ कंपनीज अफेअर्स ॲज ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. की त्याच्या बाकीच्या गोष्टींबरोबर त्यांनी हे जरूर नमूद करावं की बॅलन्सशीट जी आहे त्या सगळ्या गोष्टी खऱ्या लोकांना सांगत आहेत, ते ट्रू अँड फेअर व्ह्यू त्यांचा जो स्टेट आहे तो करेक्ट रिप्रेझेंट करतायत ते त्यांनी सांगितलं पाहिजे. नंतर ऑडिटर इज रिक्वायर्ड टू कॉम्प्लाय विथ द ऑडिटिंग स्टँडर्ड. जसं आता अकाउंटसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड असतात तसं ऑडिटसाठी ऑडिटिंग स्टँडर्ड असतात, तर त्याच्या रूल्सनुसारच त्यांनी काम केलं पाहिजे. नंतर इन केस ऑडिटर सस्पेक्ट एनी फ्रॉड कुठे जर त्याला मिळाला, ही मस्ट इमिजिएटली रिपोर्ट द सेम टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यांनी ताबडतोब सेंट्रल गव्हर्नमेंटला त्याची खबर द्यावी. नंतर पुढचं टाईप आहे इंटरनल ऑडिट. आता इंटरनल ऑडिट काय आहे? इंटरनल ऑडिट इज अ इव्हॅल्युएशन, म्हणजे चेक करणे, अँड ॲनालिसिस ऑफ द बिझनेस ऑपरेशन कंडक्टेड बाय इंटरनल ऑडिट स्टाफ. म्हणजे इकडे काय केलं जातं, आपण चेक करतो सगळ्या गोष्टी आणि ॲनालिसिस करतो, ज्या काय गोष्टी बिझनेसमध्ये केल्या गेल्या त्याचं ॲनालिसिस केलं जातं. इट इज द पार्ट ऑफ ओवरऑल सिस्टम ऑफ इंटरनल कंट्रोल. आता इंटरनल कंट्रोल म्हणजे काय असतं, की एक माणूस जे काय काम करतो त्याचं दुसरं माणूस तो चेक करतो. तर इंटरनल ऑडिट हा एक इंटरनल कंट्रोलचाच एक भाग आहे. इंटरनल ऑडिट इज द इंडिपेंडंट अप्रायझल ॲक्टिव्हिटी विद इन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे ही एक इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटी, म्हणजे मेन कामकाज तर त्यांचं चालूच असतं, शिवाय हे एक्स्ट्रा काम कंपनीमध्ये चालतं. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू प्रोफेसर वॉल्टर बी मिक्स, इंटरनल ऑडिटिंग मीन्स इंटरनल ऑडिट कन्सिस्ट ऑफ कंटिन्युअस चालू असतो क्रिटिकल व्ह्यू, आणि त्याचे क्रिटिसिझम्सच त्यांचे दोषच फाइंड आउट केले जातात. क्रिटिकल रिव्ह्यू ऑफ फायनान्शियल अँड ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज बाय स्टाफ ऑफ ऑडिटर्स फंक्शनिंग ॲज अ फुल टाईम सॅलरीड एम्प्लॉईज. म्हणजे आपल्या कंपनीतलेच लोक हे काम करतात म्हणून त्याला नाव काय देतो आपण, इंटरनल ऑडिट. पुढे इन अ बिग ऑर्गनायझेशन अँड इंटरनल ऑडिट इज कॅरीड आउट बाय टीम ऑफ प्रोफेशनल्स इन द ऑर्गनायझेशन. काय काय ठिकाणी CA वगैरे ते ठेवतात मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये.
द इंटरनल ऑडिट इज नॉट मैंडेटरी, कंपल्सरी नहीं है, बट ऑर्गेनाइजेशन गेट द इंटरनल ऑडिट डन विद अ व्यू टू इवैल्युएट द इफेक्टिवनेस ऑफ इंटरनल कंट्रोल, म्हणजे इंटरनल कंट्रोल किती प्रभावशाली आहे हे बघण्यासाठी कंपनी इंटरनल ऑडिट अपॉइंट करते. दिस प्रोवाइड्स मॅनेजमेंट ॲज ॲश्युरन्स अबाउट द कंट्रोल प्रोसेस इन द ऑर्गनायझेशन अँड एड्स इन अर्ली डिटेक्शन ऑफ इनएफिशियन्सीज, फ्रॉड एक्सेट्रा. तर याच्यामुळे काय होतं की आपली कंट्रोल प्रोसेस किती काम करते ते त्यांना कळतं आणि कुठलाही फ्रॉड किंवा कुठली कमतरता असेल तर ती शोधली जाते. इट हेल्प्स द स्टॅट्युटरी ऑडिटर टू कंडक्ट द स्टॅट्युटरी ऑडिट इफेक्टिवली. तर त्याच्यामुळे काय होतं, हे इंटरनल ऑडिट केल्यामुळे स्टॅट्युटरी ऑडिट जे केलं जातं त्यांना जास्त त्रास त्यांना होत नाही. ठीक आहे, तेवढं तू वाचून घे.
आता इंटरनल ऑडिटबद्दल सेक्शन 138 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013 कंटेन्स प्रोविजन रिगार्डिंग इंटरनल ऑडिट. ॲज पर कंपनीज ॲक्ट 2013 क्लास ऑर क्लासेस ऑफ कंपनी ॲज मे बी प्रिस्क्राइब शॉल अपॉइंट अँड इंटरनल ऑडिटर हु विल कंडक्ट अँड ऑडिट ऑफ द फंक्शन्स अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ द कंपनी अँड मेक अ रिपोर्ट डेअर ऑन टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. आता हा रूल काय म्हणतो की कुठल्या प्रकारच्या कंपनीजनी कुठल्या प्रकारचा ऑडिटर अपॉइंट करायचा की जेणेकरून त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनं त्यांचं रिपोर्ट मिळेल. एनी चार्टर्ड अकाउंटंट एक्सेप्ट स्टॅट्युटरी ऑडिटर ऑफ द कंपनी, म्हणजे जो स्टॅट्युटरी ऑडिटर आहे कंपनीचा तो सोडून दुसरा कुठलाही चार्टर्ड अकाउंटंट आपण ॲडमिट करू शकतो, किंवा कॉस्ट अकाउंटंट ऑर अदर प्रोफेशनल as may be decided by the board can be appointed to conduct the internal audit. असा कुठलाही माणूस आपण इंटरनल ऑडिट करायला अपॉइंट करू शकतो. नंतर अकॉर्डिंग टू रूल 13 ऑफ द कंपनीज अकाउंट्स रूल 2014 फॉलोइंग क्लास ऑर क्लासेस ऑफ कंपनीज शॉल बी रिक्वायर्ड टू अपॉइंट अँड इंटरनल ऑडिटर ऑर फर्म ऑफ ऑडिटर्स नेमली, म्हणजे कोणत्या कोणत्या कंपनीने अपॉइंट करायचा. एव्हरी लिस्टेड कंपनी, लिस्टेड कंपनी म्हणजे काय, ज्या शेअर मार्केटवरती ज्यांचं नावं आहेत त्या लिस्टेड कंपनी. एव्हरी अनलिस्टेड पब्लिक कंपनी, म्हणजे जे आपण पब्लिक कंपनी शिकलो ती सगळ्या अनलिस्टेड पब्लिक कंपनीनी सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि त्याच्यात मेन सांगितलं आहे त्यांनी काय, पेडअप शेअर कॅपिटल 50 crores ऑर मोर, त्यांचं शेअर कॅपिटल 50 crore किंवा जास्त आहे मागच्या वर्षी. आणि टर्नओवर म्हणजे सेल्स, त्यांचा 200 crore जास्त झाला पाहिजे मागच्या वर्षी, तर त्यांनी ऑडिटर अपॉइंट केलं पाहिजे. आउटस्टँडिंग लोन ऑर बॉरोइंग फ्रॉम बँक ऑर पब्लिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एक्सिडिंग 100 crore, म्हणजे ज्यांचं लोन 100 crore वरती आहे मागच्या वर्षीमध्ये त्या लोकांनी. नंतर आउटस्टँडिंग डिपॉझिट ऑफ ₹25 crore or more at a point of time during the preceding financial year, म्हणजे त्यांचं 25 crore जास्त लोकांनी डिपॉझिट ठेवलेले आहे. आणि हे झालं पब्लिक कंपनीच्या बद्दल. प्रायव्हेट कंपनी, एव्हरी प्रायव्हेट कंपनी हॅविंग टर्न ओवर ऑफ 200 crores ऑफ मोर, म्हणजे ज्यांचा 200 crore किंवा जास्त त्यांचा सेल्स आहे. नंतर आउटस्टँडिंग लोन 100 crore आहेत, त्या लोकांनी पण ऑडिटर अपॉइंट केला पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ज ऑफ इंटरनल ऑडिट. आता ऑब्जेक्टिव्ह काय, सगळ्यात पहिलं प्रॉपर कंट्रोल, म्हणजे काम व्यवस्थित होतं आहे की नाही ते बघणं. द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू कीप प्रॉपर कंट्रोल ओवर बिझनेस ॲक्टिव्हिटीज, म्हणजे ज्या काय बिझनेस ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्याच्यावरती एक कंट्रोल ठेवणे हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. नंतर द अकाउंटिंग सिस्टम, द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू इव्हॅल्युएट द अकाउंटिंग सिस्टम, म्हणजे आपली अकाउंटिंग सिस्टम बरोबर काम करते की नाही ते चेक करणं. इट इज कन्सर्न विथ द चेकिंग प्रॉपर अथॉरिटी फॉर ट्रान्झॅक्शन लाईक परचेस अँड डिस्पोजल ऑफ फिक्स ॲसेट, म्हणजे आपण ज्या ट्रान्झॅक्शन करतो कुठली फिक्स ॲसेट विकत घेतो किंवा विकतो याला प्रॉपर अथॉरिटीनी मान्यता दिली आहे की नाही ते चेक करणं. द वाउचर कॅन बी कम्पेअर्ड विथ एंट्रीज इन ऑर्डर टू डिटरमाइन द फॅक्ट्स अँड फिगर्स, आपल्याला वाउचरवरती कळतं की त्याला मान्यता आहे की नाही, तर वाउचरचा वापर केला जातो. नंतर हेल्प मॅनेजमेंट, द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू हेल्प द मॅनेजमेंट बाय पॉइंटिंग आउट द वीकनेसेस, म्हणजे त्यांचे जे काय वीकनेसेस असतील ते त्यांना पॉइंट केले जातात. वन्स द वीकनेसेस आर आयडेंटिफाईड मॅनेजमेंट फंक्शन्स कॅन बी परफॉर्म प्रॉपरली, नंतर काय होतं एकदा त्यांना त्यांचे वीकनेस आपण सांगितले तर मॅनेजमेंट बरोबर काम करायला सुरुवात करते. ठीक आहे, वाचू नये.
गलत। पुढचा पॉइंट आहे वर्किंग रिव्ह्यू, म्हणजे कामकाज कसं चाललं आहे, काय कमी जास्त होतं आहे, तर तो वर्किंग रिव्ह्यू घेतला जातो। द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ बिझनेस। द वर्किंग ऑफ करंट इयर कॅन बी रिव्ह्यूड इन डिटेल, डिटेलमध्ये आपण हे शोधून काढू शकतो। देर इज अ नीड टू लोकेट द वीक पॉईंट्स, वीक पॉईंट कुठे आहेत ते आपण काढू शकतो। द करेक्टिव मेजर्स कॅन बी टेकन फॉर प्रॉपर वर्किंग, त्याच्यासाठी आपण करेक्टिव मेजर्स घेऊ शकतो। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ॲसेट प्रोटेक्शन, म्हणजे आपल्याकडे जे ॲसेट आहेत त्यांचं प्रोटेक्ट करणे, म्हणजे कोणी दुसऱ्या माणसानी त्याच्यावरती दावा केला नाही पाहिजे। द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू प्रोटेक्ट द ॲसेट्स बाय एक्झामिंग द व्हॅल्युएशन व्हेरिफिकेशन अँड पोझेशन ऑफ द ॲसेट्स, म्हणजे त्यांची जी कागदपत्रं आहेत ते आपल्या नावावर आहेत का ते चेक करणे। द परचेस अँड सेल ऑफ ॲसेट मस्ट बी मेड अंडर प्रॉपर ॲथॉरिटी, म्हणजे प्रॉपर ॲथॉरिटीनी त्याला त्याची मान्यता दिली पाहिजे। नंतर इंटरनल चेक, इंटरनल चेक जसं मी सांगितलं होतं की एका माणसाचं काम दुसरं माणूस चेक करतो, तर इंटरनल चेक आहे। द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू इव्हॅल्युएट द इंटरनल चेक सिस्टम। देर इज अ डिव्हिजन ऑफ ड्युटीज अमंग द एम्प्लॉईज, ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, कामाची विभागणी आपल्याला करायला लागते। वेन ऑल स्टाफ मेंबर्स आर वर्किंग प्रॉपरली इट मीन्स देर इज अ इफेक्टिव्ह इंटरनल चेक सिस्टम, म्हणजे प्रत्येक माणूस जर चांगला काम करतो आहे त्याचा अर्थ काय, आपल्याकडे सिस्टम प्रॉपर सिस्टम आपली काम करते। द वर्क ऑफ अन ऑडिटर इज रिड्यूस, त्याच्यामुळे काय होतं की ऑडिटरचं काम कमी होतं। ही कॅन अप्लाय टेस्ट चेक टू कम्प्लीट ऑडिट ड्युटी, म्हणजे त्याच्या जर समजा इंटरनल चेक प्रॉपर असेल तर तो प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट चेक नाही करत असेल, काय पर्टिक्युलर गोष्टी तो चेक करत असेल एक ऑप्शनवरती, की काही ठराविक गोष्टी तो चेक करणार आणि त्याची ऑडिटची ड्युटी तो संपवणार। नंतर फेअर स्टेटमेंट, म्हणजे त्याच्यात काही आपण सगळं खरं सगळं नमूद केलेलं आहे। द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू डिटेक्ट अँड रिमूव द एरर इन अकाउंटिंग रेकॉर्ड्स, म्हणजे ऑडिट करण्याचा पर्पज काय असतो, काही चुका वगैरे असतील ते काढण्याचा त्याचा पर्पज असतो। द वर्क ऑफ इंटरनल ऑडिट कॅन हेल्प द मॅनेजमेंट बाय एन्शुरिंग दॅट अकाउंटिंग रेकॉर्ड इज इन प्रॉपर ऑर्डर, तर इंटरनल ऑडिट केल्यामुळे काय होतं की मॅनेजमेंटला एक खात्री पटते की जे काही अकाउंटिंग रेकॉर्ड्स आहेत ते प्रॉपर ऑर्डरमध्ये आहेत। त्याच्यानंतर चेक एरर, कुठे काय चुका वगैरे झाल्या असतील तर त्या चेक करणे। द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू डिटेक्ट द एरर्स इन द अकाउंटिंग रेकॉर्ड्स, म्हणजे काय जर चुका असतील तर त्यांना शोधणे हे ऑडिटचा पर्पज असतो। इंटरनल ऑडिट गोज साईड बाय साईड देअरफोर इट रिड्युसेस द चान्स ऑफ एरर्स, म्हणजे एकीकडे काम होतं आणि दुसरीकडे ते ऑडिट चेक केलं जातं, त्यामुळे आपले जे एरर्स असतात ते कमी होतात। द अकाउंटिंग स्टाफ कॅन रेक्टिफाय मिस्टेक, एक तर आपण कुठले जर एरर झाले असतील तर ते फाइंड आउट करू शकतो। द अकाउंटिंग स्टाफ कॅन रेक्टिफाय मिस्टेक टू प्रिपेअर अकाउंट्स ॲट द एंड ऑफ द इयर इन ऑर्डर टू हेल्प द एक्सटर्नल ऑडिटर, म्हणजे वर्ष संपण्याच्या आत आपण त्या चुका शोधून काढू शकतो ज्याच्यामुळे एक्सटर्नल ऑडिटरला मदत होते। नंतर पुढचं आहे डिटेक्ट फ्रॉड, जे काय फ्रॉड वगैरे झाला असेल तर तो शोधून काढता येतो। द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू डिटेक्ट फ्रॉड इन द बुक्स ऑफ अकाउंटिंग। वेन द वर्क ऑफ अकाउंटिंग स्टाफ इज ओवर द इंटरनल ऑडिट इज स्टार्टेड, म्हणजे इंटरनल ऑडिट कधी चालू होतं, जेव्हा अकाउंटिंग स्टाफचं काम संपतं तेव्हा इंटरनल ऑडिटचं काम सुरू होतं।
Accounting staff remains alert because there is no gap between recording and checking. Thus, detection of fraud is possible. आता तिकडे काय होतं, जसं आपण एखादी गोष्ट रेकॉर्ड केली ती नंतर लगेचच्या लगेच चेक केली जाते, त्यामुळे फ्रॉड शक्यतो करण्यात कोण भानगडीत पडत नाही. ओके, इथपर्यंत वाचून घे. पुढे काय, डिटरमाइन्स लायबिलिटी, म्हणजे आपल्याला समोरच्या लोकांना किती पैसे द्यायचे ते आपल्याला कळतं. द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू डिटरमाइन द अकाउंटॅबिलिटी ऑफ द एम्प्लॉईज, म्हणजे आपल्याकडे जे एम्प्लॉईज लोक आहेत ते किती काम करतात आणि त्यांना पगार जो देतो आहे तो योग्य आहे का. द ड्युटीज आर डिवायडेड अमंग द स्टाफ, म्हणजे जे काय आपण कामं वाटली आहेत लोकांमध्ये ती बरोबर वाटली आहेत का. इट इज इझी टू नोट द नेग्लिजन्स ऑन द पार्ट ऑफ द एम्प्लॉईज, आता काय काय लोक थोडं नेग्लिजन्स करतात, काहीतरी चुका करतात, तर त्या चुका पण आपण कन्सिडर केल्या पाहिजे.
the internal audit can pinpoint the person responsible for the carelessness. म्हणजे ज्यांनी जी काय निष्काळजीपणा केलेला आहे तर त्यांना आपण ती गोष्ट सांगू शकतो. पुढे हेल्प अँड इंडिपेंडेंट ऑडिटर, म्हणजे जे काय आपण बाहेरचे लोक आपण अपॉइंट ऑडिट करायला बोलवतो त्यांना मदत करायला हेल्प होते. द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू एक्सटेंड द हेल्प फॉर इंडिपेंडेंट ऑडिट, म्हणजे त्याला मदत करायला आपण इंटरनल ऑडिट कामाला येतं. द एक्सटर्नल ऑडिटर कॅन रिलाय ऑन इंटरनल ऑडिटर अँड देर इज नो नीड ऑफ 100% चेकिंग, म्हणजे तो पॉईंट मी आधीच सांगितला की सगळं काय चेक करायची गरज नाही. ॲज इंटरनल ऑडिट हेल्प्स द इन डिटेक्टिंग द एरर्स ॲट अर्ली स्टेजेस, म्हणजे इंटरनल ऑडिटमुळे काय होतं ज्या काय चुका असतील त्या आपण आधीच डिटेक्ट करू शकतो. इन दिस वे देर इज अ सेविंग ऑफ टाईम अँड मनी ड्यू टू इंटरनल ऑडिट, याच्यामुळे काय होतं आपला टाईम आणि आपला पैसा वाचतो. पुढे परफॉर्मन्स अप्रेझल, आता हे काय असतं, समजा आपल्याकडे जी लोकं आहेत त्यांचं प्रमोशन करायचं आहे तर त्यांनी केलेल्या कामाची एक दखल घेतली जाते. द पर्पज ऑफ इंटरनल इज टू चेक द परफॉर्मन्स अप्रेझल. द मॅनेजमेंट मस्ट अचीव द टार्गेट फिक्स इन बजेट अँड प्लॅन, म्हणजे प्रत्येक माणसाला एक बजेट दिलं जातं की एवढं एवढं त्यांनी अचीव करायचं आहे, तर कितपत त्यांनी अचीव करू शकले त्याच्यावरती त्याचं पुढचं प्रमोशन ठरलेलं असतं. द इंटरनल ऑडिट इज अ टूल टू इव्हॅल्युएट द वर्किंग ऑफ ईच मॅनेजमेंट फंक्शन, म्हणजे प्रत्येक मॅनेजमेंट फंक्शनचं चेकिंग हे इंटरनल ऑडिटच्या द्वारे केलं जातं. पुढे प्रोव्हाइड सजेशन, म्हणजे सजेशन आपण प्रोव्हाइड करू शकतो लोकांना. द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू प्रोव्हाइड सजेशन फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज, म्हणजे आपल्याला बिझनेस ॲक्टिव्हिटीज जर इम्प्रूव्ह करायच्या असेल तर इंटरनल ऑडिट काही गोष्टी त्यांना सजेस्ट करू शकतो. द इंटरनल ऑडिट स्टाफ कॅन सजेस्ट द वेज अँड मीन्स टू रिमूव्ह द डिफिकल्टीज, म्हणजे त्यांना काय प्रॉब्लेम्स असतील तर ते कसे सॉल्व करायचे ते तो सांगू शकतो. एनी हाऊ द इंटरनल ऑडिट कॅनॉट कंपेल द मॅनेजमेंट टू इम्प्लिमेंट सजेशन, पण ते इंटरनल ऑडिट त्यांना फोर्स नाही करू शकत की ती मी सांगतो तसं कराच म्हणून, कारण ते नोकर असतात तर त्याच्यामुळे ते फोर्स करू शकत नाहीत. नंतर न्यू आयडियाज, द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू सीक न्यू आयडियाज रिलेटिंग टू प्रोसिजर मार्केटिंग फायनान्सिंग अँड अदर बिझनेस मॅटर्स, काही नवीन आयडियाज ते आपल्याला सांगू शकतात. द इंटरनल ऑडिट स्टाफ कॅन प्रोव्हाइड न्यू आयडियाज अबाउट बिझनेस मॅटर्स. नंतर यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे रिसोर्सेस म्हणजे काय, आपल्याकडे मटेरियल आहे, लेबर आहे, पैसा आहे, तर हे सगळे बिझनेसचे रिसोर्सेस आहेत. द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू डिटरमाइन द प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जे काय आपल्याकडे रिसोर्स आहेत त्याचा व्यवस्थित वापर होतो आहे की नाही ते चेक करणं. द मिसयूज ऑफ रिसोर्स कॅन इन्क्रीज द कॉस्ट ऑफ डुईंग द बिझनेस, जर समजा त्यांचा गैरवापर होत असेल तर त्याच्यामुळे आपला खर्च बिझनेसचा वाढू शकतो. नंतर अकाउंटिंग पॉलिसीज, द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट इज टू एक्झामिन द अकाउंटिंग पॉलिसीज, म्हणजे ज्या काय आपण अकाउंटिंग प्रोसिजर्स आहेत त्या व्यवस्थित पाळल्या जात आहेत की नाही ते चेक करणं. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे काही प्रॉब्लेम आला असेल तर त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टिगेट करतो, जसं आता याची केस चालू आहे सुशांत सिंगची, तर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट मे बी टू कंडक्ट स्पेशल इन्व्हेस्टिगेशन अबाउट एनी बिझनेस मॅटर, म्हणजे कुठला एखादा मॅटर झाला तर त्याचं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. इंटरनल ऑडिट कॅन बी यूज ॲज अ टूल टू नोट द इफेक्टिवनेस ऑफ द मॅनेजमेंट फंक्शन, म्हणजे कितपत इफेक्टिव्ह आहे मॅनेजमेंट त्याच्यासाठी आपण इंटरनल ऑडिटचा वापर करतो. ओके, इथपर्यंत वाचून घे.
आता पुढे काय बेनिफिट्स. प्रॉपर अकाउंटिंग सिस्टम, द बेनिफिट ऑफ इंटरनल ऑडिट इज दॅट प्रॉपर अकाउंटिंग सिस्टम इज इंट्रोड्यूस. म्हणजे एक व्यवस्थित अकाउंटिंग सिस्टम आपण इंट्रोड्यूस करतो. अकाउंटिंग सिस्टम इज अ चेन ऑफ ॲक्टिव्हिटीज इन अन एंटिटी बाय विच ट्रान्झॅक्शन आर प्रोसेस फॉर मेंटेनिंग फायनान्शियल रेकॉर्ड्स. आता अकाउंटिंग सिस्टम काय असतं, एक चेन असतं. जसं आपण 11वीला शिकलो की पहिलं ट्रान्झॅक्शन, मग जर्नल, लेजर, तर ते सगळं काय असतं, एक चेन आहे की ज्याच्यामुळे कसं फायनान्शियल रेकॉर्ड प्रॉपर ठेवला जातो. देर इज अ नीड ऑफ ऑर्डरली डिव्हायसेस टू अचीव डिझायरेबल रिझल्ट. म्हणजे आपल्याला गरज कशाची आहे की एक पर्टिक्युलर डिव्हाइस ठेवले पाहिजे. जसे कॉम्प्युटर्स आहेत तसे आपल्याला डिव्हाइस ठेवले पाहिजेत की जेणेकरून रिझल्ट आपण अचीव करू शकतो. पुढे काय, बेटर मॅनेजमेंट. द बेनिफिट ऑफ इंटरनल ऑडिट इज दॅट देर इज अ बेटर मॅनेजमेंट ऑफ बिझनेस कन्सर्न. म्हणजे एखादी बिझनेसचं जी मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित चालली जाते. द ऑडिटर कॅन पॉइंट आउट वीक एरियाज. म्हणजे आपले वीकनेस आपले कमी केले पाहिजेत. तर वीक एरियाजबद्दल ऑडिटर आपल्याला सांगतो आणि आपण ते कसं आपण त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. द गोल्स ऑफ बिझनेस कॅन बी अचीव इफ देर इज अ प्रॉपर इंटरनल कंट्रोल, इंटरनल चेक अँड इंटरनल ऑडिट. या तीन गोष्टी जर व्यवस्थित असेल तर बिझनेसमध्ये आपण गोल्स अचीव करू शकतो. इट शुड बी नोटेड दॅट मॅनेजमेंट कुड रिलाय ऑन इंटरनल ऑडिट फॉर रिझल्ट बेस्ट रिझल्ट. म्हणजे इंटरनल ऑडिटवरती जर विश्वास ठेवला तर मॅनेजमेंट चांगले रिझल्ट अचीव करू शकते. पुढे काय, प्रोग्रेसिव्ह रिव्ह्यू. द इंटरनल ऑडिट इज बेनिफिशियल टू रिव्ह्यू प्रोग्रेस ऑफ बिझनेस कन्सर्न. म्हणजे आपल्याला प्रोग्रेस कमी झाला आहे, जास्त झाला आहे, तर त्याच्यासाठी बेस्ट काय इंटरनल ऑडिट. द फिगर्स ऑफ प्रिव्हियस इयर्स आर कम्पेअर्ड विथ दिस इयर. आपण मागचे फिगर्स या वर्षीच्या फिगर्सशी कम्पेअर करतो. Moreover, the performance result of similar companies can be compared to determine progress made by the entity. म्हणजे दुसऱ्या फर्म्सच्या फिगर्सबरोबर आपल्या फर्मचे फिगर्स आपण कम्पेअर करू शकतो. द मॅनेजमेंट कॅन रिव्ह्यू थ्रू इंटरनल ऑडिट. तर त्याच्यामुळे कसं त्यांना रिव्ह्यू मिळू शकतो की ते आपण इतरांपेक्षा पुढे आहोत का मागे आहोत, मागच्या वर्षीपेक्षा पुढे आहोत का मागे आहोत, ह्या सगळ्या गोष्टी रिव्ह्यू करता येतात. नंतर इफेक्टिव्ह कंट्रोल, कंट्रोल ठेवू शकतो. द इंटरनल ऑडिट इज हेल्पफुल टू हॅव इफेक्टिव्ह कंट्रोल ओवर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. कंट्रोल इज अ मॅनेजमेंट फंक्शन. कंट्रोल ठेवणे हे कोणाचं फंक्शन आहे, मॅनेजमेंटचं. विच इज रिलेटेड टू सुपरविजन अँड डायरेक्शन ऑफ ऑनगोईंग ॲक्टिव्हिटीज. जे कशामुळे पॉसिबल होतं, सुपरविजन म्हणजे लोकांवर देखरेख करणे, लोकांना सांगणे एखादी गोष्ट कशी अचीव केली पाहिजे त्याद्वारे. द मॅनेजर कन्सर्न कॅन रिमूव द डिफिकल्टीज फॉर स्मूथ वर्किंग ऑफ द बिझनेस. म्हणजे ज्या काही डिफिकल्टीज असतील ते मॅनेजर काढू शकतो की जेणेकरून बिझनेसचं काम स्मूथली कंडक्ट होईल. नंतर ॲसेट प्रोटेक्शन. द ॲसेट प्रोटेक्शन इज ऑल्सो पॉसिबल थ्रू इंटरनल ऑडिट. हा मगाशी पॉईंट मी सांगितला की सगळे त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याकडे व्यवस्थित असले पाहिजे. द मॅनेजमेंट कॅन यूज द ॲसेट फॉर द बेनिफिट ऑफ बिझनेस ओनली. म्हणजे त्याचा गैरवापर कोणी केला नाही पाहिजे. बिझनेसचे ॲसेट बिझनेससाठीच वापरले पाहिजेत. द ॲसेट कॅनॉट बी यूज फॉर प्रायव्हेट पर्पज. प्रायव्हेट पर्पजसाठी ॲसेट वापरले गेले नाही पाहिजे. द एम्बेझलमेंट ऑफ कॅश, म्हणजे कॅशची अफरातफर करणे. मिसअप्रोप्रिएशन ऑफ स्टॉक, म्हणजे स्टॉकची अफरातफर करणे. अँड मिसयूज ऑफ अदर ॲसेट इज नॉट पॉसिबल ॲज द इंटरनल ऑडिटर कीप्स क्लोज वॉच ओवर ॲसेट. कारण का ॲसेट्सवरती तो कायम त्याचा वॉच असतो, त्याच्यामुळे अफरातफर कुठल्याच बाबतीची होऊ शकत नाही. ओके, वाचून घे.
नंतर काय पुढे, डिव्हिजन ऑफ वर्क. द इंटरनल ऑडिट इज हेल्पफुल टू अप्लाय डिव्हिजन ऑफ वर्क, म्हणजे कसं लोकांमध्ये काम वाटायचं त्याच्यासाठी इंटरनल ऑडिटचा वापर होतो. द डिव्हिजन ऑफ ऑडिट इज नेसेसरी टू वॉच द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑल एम्प्लॉईज इन्क्लुडिंग मॅनेजमेंट, म्हणजे त्यांच्यावरती देखरेख ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. द ऑडिटर कॅन सजेस्ट द वे अँड मीन्स टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ बिझनेस, म्हणजे कशाप्रकारे बिझनेसचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह केला पाहिजे. त्याच्यानंतर नो एरर अँड फ्रॉड, म्हणजे कुठल्याही प्रकारची चूक किंवा फ्रॉड त्याच्यात निष्पन्न होऊ शकत नाही. द इंटरनल ऑडिट इज यूज टू प्रोटेक्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स फ्रॉम एरर्स अँड फ्रॉड, म्हणजे कुठल्याही प्रकारचा एरर किंवा फ्रॉड त्याच्यात नसणार. द अकाउंटिंग अँड ऑडिटिंग गो साईड बाय साईड, म्हणजे दोन्ही पॅरलल जातात. वेन अकाउंटिंग वर्क इज ओवर द ऑडिट विल स्टार्ट, म्हणजे अकाउंटिंगचं काम संपल्यानंतर ऑडिटचं काम सुरू होतं. इन सच सिच्युएशन एरर्स अँड फ्रॉड कमिटेड बाय द अकाउंटिंग स्टाफ विल इझिली बी डिटेक्टेड अँड रेक्टिफाईड, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, जे काय एरर आणि फ्रॉड असतील ना ते आपण पटकन शोधू शकतो त्याच्यामुळे. पुढे काय, फिक्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. इंटरनल ऑडिट इज यूज टू फिक्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पीपल हॅविंग पुअर परफॉर्मन्स, म्हणजे ज्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटी आपची जाणीव आपण देऊ जाणीव करून देऊ शकतो. द मॅनेजमेंट एस्टॅब्लिशेस द परफॉर्मन्स स्टँडर्ड, म्हणजे प्रत्येकाला एवढं एवढं काम त्यांनी केलं पाहिजे त्याचे स्टँडर्ड ते एस्टॅब्लिश करून देऊ शकतात. द इंटरनल ऑडिटर कॅन इव्हॅल्युएट द रिझल्ट ऑफ ऑल पर्सन्स, म्हणजे सगळ्यांचे तो रिझल्ट चेक करू शकतो. द पीपल कॅन बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर बिलो स्टँडर्ड वर्क अँड ॲक्शन कॅन बी टेकन अगेन्स्ट देम, म्हणजे ज्यांचं बिलो स्टँडर्ड जर काम असेल तर त्यांच्या अगेन्स्ट ते काही ॲक्शन घेऊ शकतात. पुढे हेल्प एक्सटर्नल ऑडिटिंग, म्हणजे जे मेन ऑडिटिंग केलं जातं एक्सटर्नल ऑडिट तर त्यांना हे हेल्प करू शकतात. द वर्क परफॉर्म बाय इंटरनल ऑडिटर कॅन हेल्प एक्सटर्नल ऑडिटर इन कॅरिंग आउट द ऑडिट, म्हणजे हे त्यांना मदत करू शकतात. द ऑडिटर ऑडिट प्रोसिजर ऑफ इंटरनल ऑडिट अँड एक्सटर्नल ऑडिट इज ऑलमोस्ट द सेम, दोघांची चेकिंगची जी पद्धत आहे ती जवळजवळ सारखीच आहे. द ऑडिटर कॅन गो थ्रू द इंटरनल ऑडिट रिपोर्ट ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग ऑडिट रिपोर्ट, म्हणजे जो एक्सटर्नल ऑडिटर आहे तो इंटरनल ऑडिट रिपोर्ट तो एकदा वाचून घेऊन मग त्याची सुरुवात करू शकतो. एनी हाऊ एक्सटर्नल ऑडिटर इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सटर्नल ऑडिट, म्हणजे काही जरी झालं तरी इंटरनल ऑडिटची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे चुका निघण्यामध्ये, त्याच्यात एक्सटर्नल ऑडिटरचीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. परफॉर्मन्स इम्प्रूव्ह, ज्याच्यामुळे आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. इंटरनल ऑडिट इज हेल्पफुल टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन, म्हणजे आपला ऑर्गनायझेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी इंटरनल ऑडिटची मदत होते. द अचीवमेंट ऑफ प्रिवियस इयर आर बेसिस ऑफ प्रिपेरिंग बजेट फॉर द नेक्स्ट इयर, म्हणजे मागच्या वर्षी जे काय आपण अचीव केलेलं आहे त्याच्यावरती आपण पुढच्या वर्षीचं बजेट बनवू शकतो. द प्रोजेक्टेड इन्कम स्टेटमेंट अँड बॅलन्स शीट आर ड्रॉन अप, म्हणजे मागच्या वर्षीचा आधार घेऊन पुढच्या वर्षीची एक प्रोजेक्टेड इन्कम स्टेटमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट मागच्या वर्षीचा आधार घेऊन आपण बनवू शकतो. अँड अटेम्प्ट इज मेड टू गेट द पॉझिटिव्ह रिझल्ट, म्हणजे आपण एक प्रयत्न करू शकतो इंटरनल ऑडिटमुळे की एक चांगला रिझल्ट पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला यावा. दस इंटरनल ऑडिट इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ बिझनेस अँड एम्प्लॉईज, त्याच्यामुळे काय होतं आपला बिझनेस आणि एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो. नंतर प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे जे काय रिसोर्सेस आहेत आपल्याकडे मटेरियल लेबर वगैरे तर त्यांचा प्रॉपर वापर आपण करू शकतो. इंटरनल ऑडिट इज यूज टू चेक द प्रॉपर यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे त्याचा व्यवस्थित वापर केला जात आहे की नाही ते चेक करता येतं. द मिसयूज ऑफ रिसोर्सेस कॅन इन्क्रीज द कॉस्ट ऑफ ऑर्गनायझेशन, हे आधीच आपण बघितलं की त्यांचा जर मिसयूज केला तर आपला ऑर्गनायझेशनचा खर्च वाढतो. त्यामुळे ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, आता ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय, कमीत कमीत खर्चामध्ये जास्तीत जास्त
आउटपुट अचीव करणे, तर कॅन बी डिटरमाइन टू कंट्रोल द कॉस्ट ऑफ आउटपुट. तर जर समजा आपण कमीत कमी वापर केला तर आपल्याला खर्च त्याच्यामुळे कमी होतो. इन दिस वे इंटरनल ऑडिट इज अ टूल टू यूज द रिसोर्स इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त बिझनेसकडे किती आपण त्याचा फायदा देऊ शकतो हे इंटरनल ऑडिट हे चांगलं टूल आहे त्याच्यावरचं. ओके, हे वाचून घे. पुढचं काय इन्व्हेस्टिगेशन.
इंटरनल ऑडिट इज ऑफ हेल्प टू इन्व्हेस्टिगेट इन टू बिझनेस मॅटर, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तर इन्व्हेस्टिगेशन इंटरनल ऑडिटद्वारे करता येते. इन केस ऑफ डाऊट इंटरनल ऑडिटर कॅन बी आस्क्ड टू एक्झामिन द फॅक्ट्स अँड फिगर्स टू कन्फर्म ऑर क्लिअर एनी डाऊट, म्हणजे तो विचारू शकतो कुणालाही काय डाऊट जर आला तर तो ऑफिसर लोकांना विचारू शकतो. द इंटरनल ऑडिट कॅन इन्व्हेस्टिगेट द मॅटर इन एनी मॅनर, म्हणजे तो कशा प्रकारे पाहिजे तो त्याचं डीलिंग करू शकतो. सच इन्व्हेस्टिगेशन कॅन बी मेड ॲट द रिक्वेस्ट ऑफ मॅनेजमेंट ऑफ ओनर, जर समजा मॅनेजमेंटनी जर सांगितलं की तसं इन्व्हेस्टिगेशन करा तर तो करू शकतो, स्वतःच्या डोक्याने तो करू नाही शकत. त्याच्यानंतर लिमिटेशन्स, सगळ्यात पहिलं काय स्टाफ शॉर्टेज, म्हणजे स्टाफ आपल्याकडे कमी असतो. द इंटरनल ऑडिट रिक्वायर्स रिझनेबल ऑडिट स्टाफ टू एक्झामिन द रेकॉर्ड, लॅक ऑफ ॲडिक्युएट स्टाफ क्रिएट हर्डल्स टू गेट बेनिफिट ऑफ इंटरनल ऑडिट, म्हणजे आपल्याला इंटरनल ऑडिटचा खरोखरच फायदा करून घ्यायचा आहे तर तेवढा स्टाफ आपल्याकडे असायला पाहिजे. टाईम लॅग, म्हणजे टाईम भरपूर लागतो. द लिमिटेशन ऑफ इंटरनल ऑडिट इज दॅट इट स्टार्ट्स वेन अकाउंटिंग एंड्स, की अकाउंटिंग झाल्यानंतर ऑडिट चालू होतं, तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यात गॅप राहते. कारण काय कदाचित काय होऊ शकतं, कोणी काही किती पैसे चोरले हे आपल्याला तेवढं पटकन कळू शकत नाही. नंतर एरर, ड्यू टू लॅक ऑफ एक्सपर्टाईज इन इंटरनल ऑडिट स्टाफ, म्हणजे एवढे लोक हुशार नसतात, सर्टन एरर्स मे रिमेन अनडिटेक्टेड, काही एरर्स आपण शोधून काढू शकत नाही. ॲज इट डिपेंड्स अपॉन एक्सपर्टाईज ऑफ इंटरनल ऑडिट स्टाफ टू डिटेक्ट सच एरर्स, म्हणजे ते किती एक्सपर्ट आणि किती एक्सपिरियन्स लोक आहेत त्याच्यावरती ते अवलंबून असतं. इफ ऑडिट स्टाफ इज कॉम्पिटंट देर इज लेस चान्स ऑफ एरर बीन डिटेक्टेड, म्हणजे जर समजा कॉम्पिटंट असेल तर तो आपण डिटेक्ट करणारच. इन केस ऑफ पुअर ऑडिट स्टाफ देर इज नो गॅरंटी दॅट ऑडिटेड अकाउंट्स आर फ्री फ्रॉम एरर, जर समजा ऑडिट स्टाफ जर वीक असतील तर आपण गॅरंटी देऊ शकत नाही की या अकाउंट्समध्ये काय चुका नाही त्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. नंतर रिस्पॉन्सिबिलिटी, द लिमिटेशन ऑफ इंटरनल ऑडिट इज दॅट मॅनेजमेंट मे नॉट फील द रिस्पॉन्सिबिलिटी इन कम्प्लीट द ऑडिट फॉर्मॅलिटीज, म्हणजे त्याच्यात त्यांना एक जाणीव असू शकत नाही की त्यांनीच फ्रॉड केला आहे असेल, तर त्यांना एक अशी जबाबदारीची जाणीव त्यांना मिळू शकत नाही की ऑडिट हे आपल्याला करायला पाहिजे. द ऑडिट स्टाफ मे गिव सजेशन फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ बिझनेस, म्हणजे ते सजेस्ट करू शकतात. त्याच्यामुळे काय होतं, टॉप लेवल मॅनेजमेंट मे नॉट पे अटेन्शन टू सजेशन, जर समजा असं जर फक्त सजेशन केलं आहे तर ते काय गरजेचं नाही की टॉप लेवल मॅनेजमेंट त्यांच्याकडे लक्ष देतील, ते त्यांना सांगतील तसं काम करतील. इन दिस वे द ऑडिट वर्क कॅनॉट हेल्प द बिझनेस, याच्यामुळे काय होतं की ऑडिटचे जे काम आहे ते बिझनेसला मदत करू शकत नाही. नंतर ड्युटीज, इफ द ड्युटीज ऑफ ऑडिट स्टाफ आर नॉट प्रॉपरली डिवायडेड देन द पर्पज ऑफ इंटरनल ऑडिट मे बी डिफिटेड, म्हणजे ऑडिटचं जे काम आहे ते व्यवस्थित जर लोकांमध्ये डिवाईड केलं नाही तर तो ऑडिटचा जो पर्पज आहे तो आपण योग्य ठरू शकत नाही. नंतर पुढचा प्रकार आहे सेक्रेटरियल ऑडिट. सेक्रेटरियल ऑडिट इज अ प्रोसेस टू चेक कंप्लायन्स विथ द प्रोविजन्स ऑफ व्हेरियस लॉज अँड रूल्स रेग्युलेशन प्रोसिजर्स मेंटेनन्स ऑफ बुक्स रेकॉर्ड एक्सेट्रा बाय इंडिपेंडंट प्रोफेशनल to ensure that the company has complied with legal and procedural requirement and also followed to due process. आता एवढी मोठी त्याची डेफिनेशन आहे तर त्याचा अर्थ एवढाच असतो की जे काय आपल्याला नियमाप्रमाणे करायला पाहिजे, की नियमाप्रमाणे आपल्याला बुक्स मेंटेन करायला पाहिजेत तर ते बरोबर मेंटेन झालेत की नाहीत हे चेक करणं म्हणजे सेक्रेटरियल ऑडिट. इट इज इसेन्शियली अ मेकॅनिझम टू मॉनिटर कम्प्लायन्स विथ रिक्वायरमेंट ऑफ स्टेटेड लॉज, म्हणजे तो एक थोडक्यात काय एक मेकॅनिझम आहे की जेणेकरून जे काय नियम आहेत ते आपण पाळतो आहे की नाही हे चेक करण्याचा तो मेकॅनिझम आहे. इट हेल्प्स टू डिटेक्ट नॉन कम्प्लायन्स अँड टू टेक करेक्टिव्ह मेजर्स, म्हणजे कुठला जर नियम आपल्याकडनं जर पाळला गेला नाही तर त्याच्यासाठी
एक प्रॉपर मेजर घेणं हे सेक्रेटरियल ऑडिटचा पर्पज आहे. इथपर्यंत वाचून काय. अ कंपनी सेक्रेटरी इन प्रॅक्टिस हॅज बीन असाइन द रोल ऑफ सेक्रेटरियल ऑडिटर अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 2 सी व्ही ऑफ द कंपनी सेक्रेटरी ॲक्ट 1918. म्हणजे हे सगळं करण्याचं काम कोण करतो, जो कंपनीचा जो सेक्रेटरी आहे तो स्वतः सेक्रेटरियल ऑडिटचं काम बघतो. एव्हर इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटीज ऑफ द लॉज अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डायरेक्टर्स स्पेशली नॉन एक्झिक्युटिव्ह मेक इट इम्परेटिव्ह दॅट अ प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी रिपोर्ट्स वेदर ऑर नॉट देअर एक्झिस्ट प्रॉपर कम्प्लायन्स मेकॅनिझम अँड सिस्टम इन द कॉर्पोरेट स्ट्रक्चर. आता काय होत चाललं आहे की जे लॉज आहेत ते दिवसेंदिवस कॉम्प्लेक्स होत चाललेले आहेत आणि डायरेक्टर लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढत चाललेली आहे. त्यामुळे जो कोण प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे की त्यांनी सगळं चेक केलं पाहिजे की सगळं जे काय मेकॅनिझम आहे ते प्रॉपर, त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं व्यवस्थित चाललं आहे की नाही. नंतर PCS म्हणजे प्रोफेशनल कंपनी सेक्रेटरी हॅज टू व्हेरीफाय वेदर डायव्हर्स रिक्वायरमेंट अंडर ॲप्लिकेबल लॉज हॅव बीन ड्युली कम्प्लायंट विथ ऑर नॉट अँड इफ देर इज अ नीड फॉर एनी करेक्टिव्ह मेजर्स ऑर इम्प्रूव्हमेंट इन द सिस्टम. म्हणजे कुठे गरज आहे का काय करेक्शन करण्याची, तर ते पण त्यांनी बघितलं पाहिजे. सेक्रेटरियल ऑडिट ऑन अन कंटिन्युअस बेसिस वुड हेल्प द कंपनी इन इनिशिएटिंग द करेक्टिव्ह मेजर्स अँड स्ट्रेंथनिंग इट्स कम्प्लायन्स मेकॅनिझम अँड प्रोसिजर. म्हणजे जर समजा सेक्रेटरियल ऑडिट जर कंटिन्युअस केलं
तर कुठे आपली चूक झाली आहे का ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यावरती प्रॉपर ॲक्शन घेतली जाईल. इट इज रेकमेंडेड दॅट सेक्रेटरियल ऑडिट बी कॅरीड आउट पिरियॉडिकली, म्हणजे आयदर क्वार्टरली 3 महिने झाल्यानंतर किंवा हाफ इयरली 6 महिने झाल्यानंतर. अँड ॲडवर्स फाइंडिंग इफ एनी बी कम्युनिकेटेड टू द बोर्ड फॉर करेक्टिव ॲक्शन, म्हणजे काय जर समजा चूक झाली असेल तर ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना त्यांनी कळवलं गेलं पाहिजे. द मल्टिप्लिसिटी ऑफ लॉज रूल्स रेग्युलेशन एक्सेट्रा हॅज नेसेसिएटेड इंट्रोडक्शन ऑफ कम्प्लायन्स मॅनेजमेंट सिस्टम. तर लॉज भरपूर असल्याकारणाने आपल्याला ही कम्प्लायन्स मॅनेजमेंट सिस्टम कंपनीमध्ये आणायला लागते. दिस हॅज अ टू फोल्ड ऑब्जेक्टिव्ज, याचे 2 ऑब्जेक्टिव्ज आहेत. टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ ऑल द स्टेक होल्डर्स. आता स्टेक होल्डर्स म्हणजे कोण आहेत, ज्यांना कोणाला आपल्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजे ज्या शेअर होल्डर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत, डिबेंचर होल्डर्स आहेत, तर हे सगळे स्टेक होल्डर्स आहेत. तर त्यांना कुठे नुकसान झालं नाही पाहिजे. टू अवॉइड एनी लीगल ॲक्शन अगेन्स्ट द कंपनी अँड इट्स मॅनेजमेंट, म्हणजे आपल्या कंपनीच्या विरुद्ध कुठली कायदेशीर ॲक्शन घेतली गेली नाही पाहिजे. ॲज ऑफ नाऊ सेक्रेटरियल ऑडिट इज नॉट मँडेटरी ऑन द कंपनी. तर आत्ता सेक्रेटरियल ऑडिट हे कंपल्सरी नाही आहे. हवेवर इट इज ऑप्शनली अंडरटेकन बाय द कंपनीज फॉर मेंटेनिंग गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रॅक्टिस. म्हणजे पण ते एक चांगलं, आपली एक कंपनी चांगली आहे तर त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस सगळे कंपनीज फॉलो करतात. द सेक्रेटरियल ऑडिट इज अ न्यू रिक्वायरमेंट विच हॅज प्रिस्क्राइब अंडर सेक्शन 204 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013. आता ही गरज सेक्शन 204 नमूद केलेली आहे. द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग सेक्रेटरियल ऑडिट आर ॲज फॉलोज. एव्हरी पब्लिक कंपनी हॅविंग अ पेड अप शेअर कॅपिटल ऑफ 50 crores ऑर मोर, म्हणजे ज्यांचं शेअर कॅपिटल 50 crore किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि एव्हरी पब्लिक कंपनी हॅविंग अ टर्नओवर ऑफ 250 crores, म्हणजे त्यांचा सेल्स 250 crore जास्त आहे, तर त्यांना सेक्रेटरियल ऑडिट करावं लागतं. कंपनीज रिक्वायर्ड टू गिव ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन अँड असिस्टंट टू द प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी टू कंडक्ट द ऑडिट. तर कंपनीला सगळी माहिती प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीला द्यावी लागते की जेणेकरून तो ऑडिट करेल. द बोर्ड इज रिक्वायर्ड टू प्रोवाइड एक्सप्लेनेशन इन द बोर्ड्स रिपोर्ट टू एव्हरी क्वालिफिकेशन ऑब्झर्वेशन ऑर अदर ॲडवर्स रिमार्क मेड बाय द कंपनी इन इज रिपोर्ट. आता जो काय रिपोर्ट हा सेक्रेटरी देणार तर त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स लोकांना त्याचं एक्सप्लेनेशन द्यावंच लागतं. द सेक्रेटरियल ऑडिटर विल सबमिट इज रिपोर्ट इन द फॉर्म MR3. तर सेक्रेटरियल ऑडिटर आहे तो फॉर्म MR3 त्याचा रिपोर्ट देणार आणि त्याचं सगळ्यांचं एक्सप्लेनेशन डायरेक्टर लोकांना द्यावं लागतं. वाचून घे.
Today, if a company or any officer of the company or the company secretary is in practice contravenes the provision of this section, the company, every officer of the company or company secretary in practice who is in the default will be punishable with a fine which shall not be less than 1 lakh rupees and can be extended to 5 lakhs. म्हणजे जर समजा हे जे रूल्स अँड रेग्युलेशन जर फॉलो करत नसेल तर जो कोण जबाबदार असेल त्याला 1 लाख ते 5 लाखपर्यंत दंड केला जातो. ॲज पर सेक्शन 143 सबसेक्शन 14 ऑल प्रोविजन्स रिगार्डिंग राईट्स ड्युटीज अँड ऑब्लिगेशन ऑफ स्टॅट्युटरी ड्युटीज शॉल ऑल्सो अप्लाय टू कंपनी सेक्रेटरी इन प्रॅक्टिस कंडक्टिंग सेक्रेट ऑडिट. तर हे सगळे रूल्स जो ऑडिटर आहे त्याला पण अप्लाय होतात. नंतर पुढचा प्रकार आहे कॉस्ट ऑडिट. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट ऑफ इंडिया डिफाइन्स ॲज अन कॉस्ट ऑडिट ॲज अ सिस्टम ऑफ ऑडिट इंट्रोड्यूस बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर द रिव्ह्यू एक्झामिनेशन अँड अप्रेझल ऑफ कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स अँड अटेंडंट इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड टू बी मेंटेन बाय स्पेसिफाईड इंडस्ट्रीज. म्हणजे ही जी सिस्टीम आहे कॉस्ट ऑडिटची, तर हे कुणासाठी आहे की ज्या इंडस्ट्रीजना कंपल्सरी आहे कॉस्ट ऑडिट करणं, तर कॉस्ट ऑडिट ज्यांच्यासाठी कंपल्सरी आहे तर त्या लोकांचं एक्झामिनेशन करणे अप्रेझल करणे तर त्याला आपण कॉस्ट ऑडिट म्हणतो. आता कॉस्ट ऑडिटमध्ये काय आहे, तर कॉस्ट ऑडिट कंप्रायजेस ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड सच एज ॲक्युरसी ऑफ कॉस्ट अकाउंट्स, म्हणजे कॉस्ट अकाउंट कितपत खरे आहेत, कॉस्ट रिपोर्ट कॉस्ट स्टेटमेंट कॉस्ट डेटा तर हे सगळे कितपत खरे आहेत हे चेक करणं. एक्झामिनिंग दिस रेकॉर्ड टू एन्श्युअर दॅट दे ॲडहर टू द अकाउंटिंग प्लॅन्स प्रोसिजर अँड ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे प्रॉपर प्रोसिजर फॉलो केली जाते की नाही हे बघणं. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ॲड इश्यूड मँडेटरी कॉस्ट ऑडिट ऑर्डर्स ऑन कंपनीज एंगेज इन, आता कुणाकुणाला कंपल्सरी आहे, बल्क ड्रग्स म्हणजे मेडिसिन जे बनवतात, फर्टिलायझर्स, नंतर शुगर, टेलिकम्युनिकेशन, इंडस्ट्रियल अल्कोहोल अँड इलेक्ट्रिसिटी अँड पेट्रोलियम अँड इफ एनी इमिजिएट प्रिव्हियस इयर ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ नेटवर्थ एक्सिड द स्पेसिफाईड लिमिट. म्हणजे कुठली जर समजा कंपनीमचं नेटवर्थ म्हणजे ॲसेट एक पर्टिक्युलर लिमिटच्या जर वरती असतील तर त्यांना हे ऑडिट कंपल्सरी आहे. नंतर द कॉस्ट ऑडिटर हॅज टू जज वेदर द प्लॅन एक्सपेंडिचर इज डिझाईन टू गिव्ह ऑप्टिमम रिझल्ट, म्हणजे जो काय खर्च आपण करतो त्याच्यामुळे जो काय रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे तो मिळतो आहे की नाही, वेदर द साईज अँड चॅनल्स ऑफ द एक्सपेंडिचर वेअर डिझाईन टू प्रोड्यूस द बेस्ट रिझल्ट, म्हणजे जे काय आपण एक्सपेंडिचर ज्या ज्या खर्च करतो आहे जो पर्टिक्युलर हेडिंग म्हणजे ऑफिसचा खर्च फॅक्टरीचा खर्च की ज्याच्यामुळे प्रॉपर रिझल्ट मिळतो आहे की नाही, वेदर द रिटर्न फ्रॉम एक्सपेंडिचर ऑन कॅपिटल ॲज वेल ॲज करंट ऑपरेशन कुड बी इम्प्रूव्ह बाय सम अदर अल्टरनेटिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन, म्हणजे जो काय आपण खर्च करतो आहे तो जर समजा काही दुसऱ्या प्रकारे केला तर त्याच्यामुळे आपला रिझल्ट इम्प्रूव्ह होऊ शकतो का. द कॉस्ट ऑडिट इज यूजफुल फॉर द पर्पज ऑफ कॉस्ट कंट्रोल कॉस्ट रिडक्शन अँड प्रॉपर युटिलायझेशन ऑफ स्केअर रिसोर्सेस, म्हणजे कॉस्ट ऑडिटचा वापर कशासाठी केला जातो, कॉस्ट कंट्रोल करायला, खर्च कमी करायला, नंतर आपलं जे रिसोर्स जे कमी आहेत त्याचं व्यवस्थित युटिलायझेशन झालं पाहिजे त्याच्यासाठी. मोर ओवर कॉस्ट ऑडिट ऑल्सो इन्शुअर्स दॅट प्रॉपर रेकॉर्ड्स आर केप्ट ॲज टू परचेस अँड युटिलायझेशन ऑफ मटेरियल अँड एक्सपेन्स इनकर्ड ऑन वेजेस ओवरहेड्स एक्सेट्रा. त्याच्या अजून काय कशासाठी उपयोग केला जातो की आपण जे मटेरियल परचेस केलं जातं किंवा त्याचा वापर केला जातो आणि जो काय आपण लेबरचा खर्च देतो ओवरहेड्स करतो त्याचा व्यवस्थित वापर होतो आहे की नाही बघण्यासाठी. इट ऑल्सो इन्शुअर दॅट द युनिट हॅज बीन रन इकॉनॉमिकली अँड एफिशियंटली, म्हणजे कमीत कमीत खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त एफिशियन्सी आपण आपल्याला मिळते की नाही हे बघण्यासाठी. सेक्शन 148 ऑफ द ॲक्ट कंटेन्स प्रोव्हिजन रिगार्डिंग कॉस्ट ऑडिट अँड कंटेन्स दॅट कॉस्ट ऑडिट
wherever conducted is an addition to statutory audit conducted under section 143. म्हणजे 148 जे आहे सेक्शन ते आपल्याला सांगतं की कुठे कुठे आपण कॉस्ट ऑडिट वापर कॉस्ट ऑडिट कुठे कुठल्या कुठल्या कंपनीजना कंपल्सरी आहे आणि हे एक्स्ट्रा करायला पाहिजे का, कारण स्टॅट्युटरी ऑडिटर आपण करतोच आणि कुठल्या कुठल्या कंपनीजसाठी ते एक्स्ट्रा केलं गेलं पाहिजे हेही सेक्शन 148 आपल्याला सांगतो. इथपर्यंत वाचून घ्या. हॅलो हॅलो, हां झालं वाचून, एकदा बघून घे.
ठीक है।